हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील, खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, पुण्याचे आमचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक, आमदार सिद्धार्थजी शिरोळे, आमदार राम सातपुतेजी, विशेषतः पंढरपूरहून या ठिकाणी आलेले माजी आमदार प्रशांत परिचारकजी, या पुस्तकाचे लेखक शांतनु गुप्ताजी, अनुवादक मल्हार पांडेजी, ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं ते ऋतुपर्णा कुलकर्णीजी, अमृताते कुलकर्णी. या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित सर्व प्रमुख नागरिक आणि माता भगिनी बंधूंनो, शांतनु जी आपने कहा कि आप राम और कृष्ण की धरती से आए हैं, तो राम और कृष्ण की धरती से आए हुए शंतनु जी का छत्रपति शिवाजी महाराज की धरती पर मैं बहुत बहुत स्वागत करता हूं. भारतीय जनता पार्टी काल आज आणि उद्या एक अतिशय सुंदर पुस्तक शांतनुजींनी लिहिलं आणि त्याचा तेवढाच सुरेख अनुवाद मल्हारनी या ठिकाणी केला. आणि ज्यावेळेस मल्हार आपलं मनोगत व्यक्त करत होता त्यावेळी त्याचे सगळे भाव, त्याचे शब्द हे अगदी हृदयातनं बाहेर पडत होते. त्यामुळे या सगळ्या पुस्तक लेखनाच्या काळामध्ये त्या पुस्तकात जे जे लिहिलंय ते तो कसा जगला, तो कसा त्याचा भाग झाला हे त्यांनी आपल्यासमोर मांडलं. आणि म्हणूनच मल्हार हे पुस्तक इतकं सुंदर होण्याचं कारण एवढंच आहे की एखाद्याला नुसती भाषा येत असेल तर भाषेने भाषेचा अनुवाद करणं सोपं असतं, पण भाषेपेक्षा भाव महत्वाचा असतो. या पुस्तकात तो भाव टाकला, भाव टाकल्यामुळे ते आम्हाला सगळ्यांना भावलंय, सगळ्यांना आवडलंय. आणि भारतीय जनता पक्षाचा इतिहास आणि वर्तमान आणि अर्थातच त्याच्या आधारावरचं भविष्य हे सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. या पुस्तकाच्या पाठीमागची जी भावना शांतनुजींनी या ठिकाणी सांगितली ती महत्वाची आहे. एखाद्या पक्षाचा केवळ हा इतिहास नाहीये तर एका शाश्वत विचाराला अंमलात आणणारी जी संघटना आहे त्या संघटनेचा विचार आहे. भारतीय जनता पार्टी या काळातलं उपकरण आहे. हा विचार अजरामर अशा प्रकारचा विचार आहे. भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता, भारतीय जीवन पद्धती याचा इतिहास जो आहे हा इतिहास अजरामर आहे. परंतु ज्या ज्यावेळी हा विचार क्षीण झाला त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो, त्या त्यावेळी आम्ही पारतंत्र्यात गेलो, आणि ज्या ज्यावेळी आम्ही पारतंत्र्यात गेलो त्या त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी हा विचार नष्ट कसा होईल हाच सातत्याने प्रयत्न केला. आणि म्हणून हा जो पुण्य पुरातन परंतु नित्य नूतन अशा प्रकारचा विचार आहे, हा विचार जर जिवंत ठेवला तरच आम्ही पारतंत्र्यात जाणार नाही हे लक्षात आल्यानंतरच परम पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. किंवा याच विचाराला वेगळ्या पद्धतीनं त्याची व्याख्या करत हा विचार रुजवला तरच भारत शिल्लक राहील, भारताची संस्कृती शिल्लक राहील हे समजून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक मोठा संघर्ष उभा केला. आणि अशी कित्येक नावं आपल्याला घेता येतील. आणि या पुस्तकामध्ये हा सगळा इतिहास
आपल्याला पाहायला मिळतो. आणि या पुस्तकाने जे मांडण्याचा प्रयत्न केला, भारतीय जनता पार्टी काय, माननीय पंतप्रधान मोदीजी नेहमी असं सांगतात की आम्ही निवडणुका जिंकण्याची मशीन नाही आहोत, निवडणुका जिंकणं आमच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, कारण लोकशाही आम्ही स्वीकारली आहे, लोकशाहीमध्ये अपेक्षित परिवर्तन करण्याकरता आम्हाला निवडणुका जिंकाव्या लागतील, तरच आम्ही अपेक्षित परिवर्तन करू शकू. आणि त्यांनी ते करूनही दाखवलं की जो विचार अनेक वर्ष आपण मांडत होतो तो विचार प्रत्यक्षात लोकशाहीमध्ये येऊ शकतो. म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अटलजींचं ते भाषण बघितलं आहे की ज्या भाषणाच्या वेळी त्यांनी विश्वासमताचा प्रस्ताव ठेवला होता, सरकार बनलं होतं, त्या प्रस्तावावर बोलताना समोरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही तर जे काही कॉमन मिनिमम प्रोग्राम केला त्याच्यामध्ये राम मंदिर नाही आहे, त्याच्यामध्ये 370 नाही आहे. तेव्हा अटलजी असं म्हणाले की खरं आहे पण भारतीय जनता पक्षाचा हा कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही आहे, 22 पक्ष एकत्रित केले आहेत त्याचा हा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी आपल्या भरोश्यावर निवडून येईल त्या दिवशी 370 देखील आम्ही हटवून दाखवू, त्या दिवशी राम मंदिर देखील आम्ही बनवून दाखवू, आणि त्या दिवशी कॉमन सिव्हिल कोड देखील आम्ही आणून दाखवू. आणि ज्या क्षणी ही संधी मोदीजींना मिळाली, मोदीजींनी ते करून दाखवलं, आणि खऱ्या अर्थानं केवळ आयडियोलॉजी बोलण्यापुरतं नाही, केवळ विचार सांगण्यापुरतं नाही, तर तो प्रत्यक्षात आणता येतो हे मोदीजींनी या परिवर्तनातनं दाखवून दिलं. आणि म्हणून मी जे मुळात सांगत होतो ते हे होतं की हा जो सगळा इतिहास आहे हा इतिहास समजून घेणं याकरता आवश्यक आहे, आणि तो लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. कारण जसं त्यांनी सांगितलं की सुरुवातीचे सगळे पानं हे भारताच्या इतिहासाला दिले आहेत, भारतीय संस्कृतीच्या इतिहासाला दिले आहेत, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये येते. कारण जसं मी सांगितलं की आताच्या परिस्थितीमध्ये या विचाराचं वाहक कोणी असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे, हा विचार चालूच राहणार आहे. आणि मग अगदी कशा प्रकारे मॅक्स मुलरने आर्य बाहेरून आले होते ही थिअरी या ठिकाणी मांडली, आणि कशा प्रकारे ती प्रतिपादित करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला याचंही अतिशय उत्तम वर्णन या ठिकाणी केलंय. आणि खरंच आहे, आपण बघा या देशाला पारतंत्र्यामध्ये टाकण्याकरता एकच गोष्ट, एक सत्य असतं की कुठल्याही समाजाचा तेजोभंग करायचा, त्याचा आत्मभार आणि आत्मतेज जेव्हा हरवतं त्यावेळी त्याला गुलाम करता येतं. आणि आमच्यावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे माहिती होतं, आणि म्हणून मुघल आले असतील किंवा इतर कुठले आक्रांत आले असतील यांनी राम मंदिरावर का बरं त्या ठिकाणी हल्ला केला, यांनी श्रीकृष्ण जन्मभूमीवर का हल्ला केला, सोमनाथाचं मंदिर त्या ठिकाणी का तोडलं, काशी विश्वेश्वराला खंडित का केलं, कारण त्यांना हे दाखवायचं होतं की तुम्ही ज्यांना ईश्वर मानता त्या ईश्वराला खंडित करू नये, आम्ही तुमच्यावर राज्य करू शकतो, म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, आमचा विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आमचा ईश्वर आणि आमची संस्कृती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता, नाहीतर ते कुठेही मस्जिद बांधू शकले असते, खूप जागा होती, इतका सुंदर ताजमहाल जर बांधू शकतात तर जागाच जागा होती, दुसरीकडे त्यांनी सुंदर मशीद बांधली असती. पण मशीद बांधणं हे उद्दिष्ट नव्हतं, उद्दिष्ट हे होतं की तेव्हाच्या भारतीय समाजाचा तेजोभंग करायचा, त्यांचं आत्मभान हरपलं आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपल्यापेक्षा कोणीतरी सुपिरियर आपल्यावर राज्य करताय तर ते आपल्या आधिपत्याखाली राहतील. आणि तेच त्यानंतर इंग्रजांनी केलं, आणि मग या देशामध्ये आर्य बाहेरून आले अशा प्रकारची थिअरी मांडण्यात आली. आणि मग त्याच काळातल्या संशोधनामध्ये ज्यावेळेस हरप्पा आणि मोंजेदारो सारखे 4-5 हजार वर्षापूर्वीच्या त्या ठिकाणी सभ्यता मिळाल्या आणि त्या ठिकाणचं अतिशय प्लॅन्ड अशा प्रकारचं शहर की ज्या शहरामध्ये आजच्याही शहरांपेक्षा चांगली ड्रेनेजची व्यवस्था आहे, चांगलं प्लॅनिंग आहे, अशा प्रकारची शहरं मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे सांगण्याकरता एक नवीन थिअरी इंग्रजांनी आणली आणि म्हणाले मध्य युरोपातनं आर्य हे संघर्ष करत या ठिकाणी आले, त्यावेळी द्रविड या भागामध्ये राहत होते, आणि मग आर्यांनी द्रविडांशी कुठेतरी लढाई केली, द्रविडांना साऊथ मध्ये टाकलं आणि मग आर्यांनी बसून अशा प्रकारचा हडप्पा आणि मोहनजोदडो तयार केला, म्हणजे कोणी केला तर युरोपियन लोकांनी तयार केला हे सांगण्याचा प्रयत्न केला.
आणि तेच अनेक वर्ष आम्ही शिकत राहिलो. पण आज ज्यावेळी इतिहासकारांनी संशोधन केलं आणि त्या इतिहासकारांच्या संशोधनामध्ये अनेक मुद्दे आणि देशी आणि परदेशी इतिहासकारांनी हे सगळं किती चुकीचं आहे हे आज आपल्या समोर आणलं. आणि मग अगदी आपल्या इथे ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन केलं ते प्रोफेसर शिंदे असतील किंवा अभिजित चावडा असतील यांनी या संदर्भातलं सत्य ज्यावेळेस समोर आणलं आणि एक प्रश्न उपस्थित केला की जर संघर्ष झाला तर इतिहासामध्ये कुठलाही संघर्ष झाला तर त्याच्या खुणा असतात. लढाई झाली तर लढाई कुठे झाली दाखवा. आले तर जाता येता कुठेतरी जागा असेल ती जागा कुठे ती दाखवा. लोक मेले तर कुठेतरी मेले असतील त्यांच्या ग्रेव्स कुठे आहेत त्या दाखवा. असं म्हटल्याबरोबर हे जे काही डाव्या विचारसरणीचे इतिहास तज्ञ होते यांच्या लक्षात आलं की आता आपलं या ठिकाणचं हे जे काही असत्य आहे उघडं पडत आहे. लगेच त्यांनी सांगितलं नाही ना ते युद्ध नाही केलं त्यांनी ते फिरत 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 या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी द्रविडांना दुसरीकडे टाकलं. मग त्याच्यावर पुन्हा फिरत आले तर ते कुठल्या मार्गाने आले सांगा. अशा प्रकारचा विषय ज्यावेळेस आला आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळी आमच्या संशोधकांनी एक भारताची संस्कृती भारताची सभ्यता जगातली सगळ्यात जुनी कंटिन्युअस सभ्यता आहे अशा प्रकारचा विचार समोर मांडला आणि त्याकरता राखी गडी बिरानापासून तर हडप्पा मोहेंजोदारोपेक्षाही 5000 वर्ष जुनं अशा प्रकारचे हे सगळे ज्या काही गोष्टी शोधून काढल्या आणि त्यातनं आपल्याला कल्पना असेल की अलीकडच्या काळामध्ये कार्बन डेटिंग पेक्षाही डीएनए टेस्टिंग हा एक अत्यंत महत्वाचा विषय तयार झालाय आणि या डीएनए टेस्टिंगच्या माध्यमातनं आता नवीन थिअरी समोर आली ज्या थिअरीला जगातल्या चांगल्या जर्नल्सने स्थान दिलं आणि ती थिअरी अशी सांगते की जगामध्ये जी काही मानव जात आहे या मानव जातीमध्ये सगळ्यात मोठा डीएनएचा हॅप्लो ग्रुप कुठला असेल तर तो R1A1A नावाचा हॅप्लो ग्रुप आहे आणि हा जो R1A1A आहे याची सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी ही भारतामध्ये पाहायला मिळते आणि त्याचा संपूर्ण अभ्यास करून भारतातनं लोक कशा प्रकारे युरोपमध्ये गेले कशा प्रकारे मध्य पूर्व युरोपमध्ये गेले एशियामध्ये गेले अशा प्रकारचे सगळे तथ्य आज समोर आले आणि समोर आल्यानंतर आर्य आणि द्रविड असा जो काही एक थिअरी होती थिअरी देखील बस्ट झाली. कारण याच डीएनएच्या टेस्टिंगच्या माध्यमातून लक्षात आलं की भारतामध्ये राहणारे जेवढे आहेत म्हणजे मग ते कुठल्याही जातीचे असो समाजाचे असो आज भारतातलं सगळ्यात प्रिमिटिव्ह ट्राईब म्हणून जे अंदमानचे आदिवासी आहेत ते असतील किंवा बंगालमध्ये राहणारे ब्राह्मण असतील किंवा साऊथमध्ये राहणारे अजून नायर असतील किंवा उत्तर प्रदेशामध्ये राहणारे ज्यांना आपण दलित समाजाचे म्हटलंय असे असतील या सगळ्यांचा डीएनए एकच निघाला हे सगळे एकाच बापाचे अवलाद निघाले आणि त्यामुळे ही सगळी थिअरी की कोणीतरी आर्य आहे कोणीतरी द्रविड आहे कोणीतरी ब्राह्मण आहे कोणीतरी क्षुद्र आहे हे सगळं संपलं हे कुठेतरी मानव निर्मित आणि नंतरच्या काळामध्ये त्याला कशा प्रकारे काही लोकांनी आपल्या फायद्याकरता वापरलं आणि इंग्रजांनी त्याला कशा प्रकारे भारतावर राज्य करण्याकरता वापरलं अशी सगळी थिअरी आज आपल्या समोर मांडण्यात आली आहे. आणि म्हणून हा जो विचार आहे की आम्ही दुय्यम नाही आहोत जगाला विचार देणारी भारतीय संस्कृती आहे जगातली सगळ्यात जुनी संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. जगामध्ये जे सगळ्यात जुनं टेक्स्ट मानलं जातं सगळ्यात जुनं लिहिलेलं पुस्तक मानलं जातं त्याच्यापेक्षा किमान 5000 वर्षापूर्वी ऋग्वेद लिहिलं गेलं आहे अशा प्रकारचे पुरावे आता समोर आलेले आहेत. आणि आम्हाला सांगितलं आर्य ही भाषा घेऊन आले आणि त्या काळात ऋग्वेद लिहिलं गेलं परंतु ऋग्वेदामध्ये सरस्वती नदीच्या संदर्भातला सगळा उल्लेख आहे आणि ही सरस्वती नदी ऋग्वेदामध्ये ती कुठून कुठे वाहते आहे ती कशी खळखळ वाहते आहे तिचं पात्र किती मोठं आहे ही किती मोठी नदी आहे त्याच्या किनाऱ्यावर कोण बसलेला आहे त्याचे काय परिणाम होतात त्याचा पूर कसा येतो असं सगळं वर्णन लिहिलेलं आहे. आणि हे वर्णन ज्यावेळेस त्याचं कार्बन डेटिंग केलं सॅटेलाइट इमेजिंग केलं आणि त्यावेळेस जे काही काल सांगितलेलं आहे त्या कालाची गणना ज्यावेळेस केली त्यावेळेस असं लक्षात येतं की अशा प्रकारे सरस्वती नदी ही किमान 9 ते 9500 वर्षापूर्वी वाहत होती. म्हणजे ऋग्वेद जे आहे हे 9 ते 9500 वर्षापूर्वी किमान
हे लिहिलं गेलेलं आहे अशा प्रकारचे पुरावे देखील आज मिळाले आहेत. आणि म्हणून आमच्यापेक्षा जुनी संस्कृती नाही, आमच्यापेक्षा जुनी सभ्यता नाही. आणि हे जर आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आम्ही दुनियेला विचार दिला, आमच्यापेक्षा जुनी भाषा देखील या ठिकाणी जगात नाही. इंडो युरोपियन लँग्वेजेस हा जो एक कॉन्सेप्ट आहे त्याची सुरुवात युरोपमध्ये झालेली नाही, त्याची सुरुवात भारतामध्ये झालेली आहे. हेही आता अनेक पुराव्यांच्या सहित या ठिकाणी झालेलं. आणि हे सगळं काही मी संशोधित केलेलं नाही, हे तर सगळं जे काही वेगवेगळ्या इतिहासकारांनी आता जर्नलमध्ये छापलंय ते वाचून ते ऐकून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की हे आत्मभान जर आम्हाला पुन्हा लाभलं की आम्ही कोणाशी दुय्यम नाही आहोत, आम्हाला कोणाचा विचार घेण्याची आवश्यकता नाही आहे, आम्ही विचार देणारे आहोत, अशा प्रकारचा विचार ज्यावेळेस आपण तयार करू आणि आत्मतेजाने भरलेलं अशा प्रकारचा समाज ज्याला आत्मतेजही आणि आत्मभानही आहे हा ज्यावेळेस भारतामध्ये तयार होईल आणि कुठल्याही विषमतेच्या विषवल्ली विना आम्ही ज्यावेळेस एक भारतीय समाज म्हणून जगापुढे जाऊ त्यावेळी भारताला कोणी रोखू शकणार नाही. भारताची जी संकल्पना विश्वगुरु म्हणून आम्ही केली आहे ती संकल्पना याच आत्मभान आणि आत्मतेजाच्या भरोशावर जाणार आहे. आणि हीच संकल्पना आम्ही जे हिंदुत्व सांगतो त्या हिंदुत्वाने मांडलेली आहे. म्हणून दादा म्हणाले ते खरं आहे, हिंदुत्व ही संकुचित संकल्पना नाहीये, ती पूजा पद्धती कर्मकांड याच्यावर आधारित नाहीये, ती भूसांस्कृतिक राष्ट्रवादाशी जोडलेली संकल्पना आहे, ती भारतीय जीवन पद्धतीशी जोडलेली संकल्पना आहे. इथल्या मूळ विचारांना जे मूळ मानतात अशी जी संकल्पना आहे ती हिंदुत्ववादी संकल्पना आहे. आणि अशा प्रकारचा जो हिंदुत्ववाद आहे या हिंदुत्ववादाचा वाहक म्हणून आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक पक्ष असतील की ज्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली असेल, आम्हाला शाल पांघरायची आवश्यकता नाहीये, आमच्या रक्तात हिंदुत्व, आम्ही हिंदुत्वातूनच तयार झालेलो, त्या विचारा करता तयार झालेला. आणि मी तर सांगतो भारतीय जनता पक्ष कितीही वर्ष चालेल, शेकडो वर्ष चालेल, पण हा विचार त्याही पलीकडे चालेल. उद्या एकही व्यक्ती जर जिवंत असेल या घरातलावर तर हा विचार संपू शकत नाही. अशा प्रकारचा हा विचार भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या वाटचालीच्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर या पुस्तकाने ज्या प्रकारे अतिशय उत्तमपणे जनसंघाची स्थापना म्हणजे काश्मीरच्या मुद्द्यापासून तर कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद सातत्याने लावून धरला आणि त्यातनं कशा प्रकारे राष्ट्रवादातनं हे संपूर्ण भारतीय जनता पक्षाची जनसंघाची वाटचाल झाली, तिथपासनं तर अगदी अटलजींचा काळ असेल किंवा 2004 ते 2013 त्याला आपण वाया गेलेले वर्ष अशा प्रकारे म्हटलेलं आहे भारतीय जनता पक्षाकरता. कारण ठीक आहे, म्हणजे हे खरंच आहे की त्या काळामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाकरता नाही भारताकरता वाया गेलेले होते. ते काही भारतीय जनता पक्षातून भारतीय जनता पक्ष मजबूतच झाला पण भारताकरता वाया गेलेले वर्ष. मी एक पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं 2013 साली अ डिकेड ऑफ डीके म्हणून. आणि कशा प्रकारे त्या 9-10 वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला अपरिमित हानी झाली याचं अतिशय सुंदर उदाहरण त्याच्यामध्ये आणि कसा भारत मागे गेला. पण आज आपल्याला या गोष्टीचा आनंद आहे की पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत हा पुढे चाललेला आहे. आज कोरोनाच्या काळामध्ये ज्या प्रकारे भारताने मोदीजींच्या नेतृत्वात कोरोनाचा सामना केला आणि जगामध्ये आम्ही वॅक्सिन बनवू शकतो आणि 125 कोटी लोकांना वॅक्सिन देऊ शकतो ही जी भारताची ताकद आज आम्ही दाखवली आणि आज 50 पेक्षा जास्त देशांना आम्ही वॅक्सिन पुरवतो आहोत, आम्ही औषध पुरवतो आहोत, ही जी भारताची क्षमता तयार झाली आहे. किंवा जगाच्या पाठीवर ज्यावेळेस युक्रेन आणि रूसची लढाई होते त्यावेळी अमेरिकेने दबाव आणला तर अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून भारताचे परराष्ट्र मंत्री सांगतात की आम्हाला भारताचं हित पाहायचं आहे, अमेरिकेचं हित पाहायचं नाहीये. आणि त्याच वेळी मोदीजींच्या नेतृत्वात रशियाला देखील असं वाटतं की रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी जर कोणी करू शकत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. ही जी काही एक व्यवस्था उभी झालेली आणि त्यासोबत भारतामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत
ज्या प्रकारे एक परिवर्तन मोदीजींनी सुरू केलेलं आहे, मला विश्वास आहे की एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा आणि दुसरीकडे राष्ट्रवादाचा शाश्वत विचार, या दोन गोष्टींवर हा भारत पुढेच जाईल. आणि निश्चितपणे आपलं जे स्वप्न आहे की भारत विश्वगुरु झाला पाहिजे, म्हणजे आम्हाला विश्वावर राज्य करायचं नाही आहे, आम्हाला विश्वाला विचार द्यायचा आहे, तो विचार देणारा भारत हा निश्चितपणे तयार होऊ शकेल. आणि त्याकरता भारतीय जनता पार्टी हे उपकरण असेल. आणि मला अतिशय अभिमान आहे भारतात जन्म आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची संधी यापेक्षा जीवनामध्ये मोठं काहीच असू शकत नाही, ते आम्हाला सगळ्यांना मिळालं, त्याचं मी अतिशय मनापासून समाधान व्यक्त करतो. आणि जे दोन्ही लेखक या ठिकाणी आहेत, शांतनुजी आणि मल्हारजी, या दोघांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.